4 ऑक्टोबर 2016 ला प्रक्षेपित झालेल्या काहे दिया परदेश या एपिसोड मध्ये लग्नाला दिलेल्या परवानगी बद्दल शिव आपल्या आजीचे आणि आईचे आभार मानतो। यावर आजी सांगते, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे। गौरीच्या लग्नात होणाऱ्या खर्चामुळे तिचे आई वडील प्रचंड चिंतित असतात। गौरीचे वडील ज्यावेळी घरी सांगतात की मला लोन मिळणं शक्य नाही कारण माझ्या नोकरीची 2 वर्ष शिल्लक आहेत, त्यावेळी निशा त्यांना सांगते, यासाठी मी नक्कीच तुम्हाला पैशाची व्यवस्था करून देईन। गौरीचे आई वडील होकार देतात। निशा नचिकेची समजूत काढते। ऑफिसमधून आल्यावरती निशा घरात सांगते, पैशाची व्यवस्था झालेली आहे, मात्र त्यासाठी घर गहाण ठेवावे लागेल। तिने सर्व पेपर्स देखील तयार ठेवलेले असतात। गौरीचे आई वडील आधी खात्री करून घेतात की यामध्ये काही फेरफार तर नाही ना। मग निशा आणि नचिकेतच्या समजवण्यावर अखेर घरच्या पेपर्सवर ते सही करतात। निशा आपल्या आईला फोन करून सांगते, मला जे पाहिजे ते मी साध्य केलंय। शिवच्या आईचा निशाला कॉल येतो। त्या निशाला सांगतात, मी कोणत्याही परिस्थितीत शिव आणि गौरीचे लग्न होऊ देणार नाही, यासाठी मला तुझी मदत हवी आहे आणि मी तुला त्यासाठी हवी ती रक्कम द्यायला तयार आहे। निशाचा हेतू साध्य झाल्यानं ती शिवच्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते। फोनवरचं बोलणं संपल्यावरती मात्र निशा जेव्हा वळून पाहते तेव्हा तिच्या पाठी गौरी उभी असते। गौरीला निशाचा हेतू लक्षात येईल असं आपल्याला वाटतं का? गौरीचं लग्न सुरळीत पार पडेल असं आपल्याला वाटतं? गौरीच्या लग्नात आता नवीन कोणकोणते अडथळे येणार असं आपल्याला वाटतं? हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी अनुजा साठे। प्लीज सबस्क्राइब करा राजश्री मराठी चॅनल।